नमस्कार, आज आपण कांदा लसूण किंवा टोमॅटो न वापरता कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता भरलेली वांगी बनवणार आहोत। यासाठी आपण एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत, त्यामुळे ज्यांना वांगी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भरलेली वांगी बनवण्यासाठी मी 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत। ही वांगी छोटे छोटेच आहेत, जास्त मोठे घेतलेले नाही। वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला या वांग्यांना या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। वांग्याचा देठाकडचा जो भाग असतो तर त्याच्यावरचे काटे जे आहेत तर ते काढून टाकायचे आहेत। देठ जो आहे तर तो आपल्याला पूर्ण काढून न टाकता अर्धा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण वांगे कट करून घेतल्यामुळे आतून ती खराब आहेत की नाही हे देखील कळते, आणि यामध्ये आपल्याला मसाला देखील व्यवस्थित भरता येतो। वांगी कट करून ती आपल्याला पाण्यातच ठेवायची आहेत, म्हणजे ती काळी पडत नाही। आता आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी 3 चमचे धने पावडर घेतलेली आहे। धने पावडरचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्तच घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट घ्यायचा आहे। हे घरगुती लाल तिखट आहे, तुम्ही काश्मीरी लाल मिरची देखील वापरू शकता। त्यानंतर आपल्याला 1/2 चमचा हळद, 1 चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 1 ते 2 चमचे बडीशोप जी आहे तर ती थोडीशी कुटून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर 2 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा पूड देखील यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी चोळून घ्यायची आणि ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। 1 ते 2 चमचे बेसन पीठ मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे, ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। बेसन पीठामुळे आपल्या भरलेल्या वांग्याची जी ग्रेव्ही आहे तर ती छान दाटसर येईल। यामध्ये आपण कांदा लसूण टोमॅटो किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही। या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे ते तेल जे आहे तर ते व्यवस्थित सगळीकडे लागेल। आता या मसाल्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। दही खूप आंबट घेऊ नका, या दह्यामुळे आपल्या मसाल्याला छान बाइंडिंग येते। आता हे दही जे आहे तर ते मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपला मसाला जो आहे तर तो तयार झालेला आहे। हा मसाला आता आपण कट केलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊ। मसाला वांग्यांमध्ये भरताना आपल्याला तो जितका जास्त भरता येईल तितका जास्त भरायचा आहे, त्यामुळे आपली वांगी जी आहे तर ती छान लागतात। सगळीकडे व्यवस्थित दाबून या पद्धतीने आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी जी आहे तर त्यामध्ये मसाला भरून घेऊ। आपला मसाला जो आहे तर तो थोडासा ओलसर आहे, त्यामुळे तो पटकन वांग्यांमध्ये भरला जातो। आता सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला जो आहे तर तो उरलेला आहे। आता हा उरलेला जो मसाला आहे तर तो आपण नंतर वापरणार आहोत। आता फोडणीसाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायची। जिरं छान तडतडले की मग यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग देखील घालायचा आहे। आता आपला उरलेला जो मसाला आहे तर तो यामध्ये घालून व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीला मस्त चव देखील येते आणि छान दाटसरपणा देखील येतो। गॅसची फ्लेम जी आहे तर ती अगदी लो ठेवायची आणि आता आपण मसाला भरून घेतलेली जी वांगी आहे तर ती या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, यामुळे आपला मसाला देखील जळणार नाही आणि वांगी देखील खाली लागणार नाही। ही वांगी जी आहे तर ती आपल्याला झाकून शिजवायची आहे, म्हणजे ती पटकन शिजतात। कढईवरती आपल्याला 1 खोलगट ताट ठेवून त्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर बघा आपल्या मसाल्यांमधलं पाणी जे आहे तर ते कमी झालेलं आहे। आता आपण ताटामध्ये जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि आपले वांगी जे आहे तर ती थोडीशी खालीवर करून घ्यायची आहे, म्हणजे ती एकसारखी आपली शिजतात। मी भरलेलं वांगं बनवण्यासाठी छोट्या छोट्या वांग्यांचा वापर केलेला आहे, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी मोठी वांगी देखील यासाठी वापरू शकता। तर आपली वांगी अजून शिजलेली नाही तर त्यासाठी मी पुन्हा या ताटामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ही वांगी पुन्हा झाकून शिजवणार आहे। तर या पद्धतीने आपण थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालून जर ही वांगी शिजवली तर ही वांगी जी आहे तर ती अगदी मस्त शिजतात। 10 ते 15 मिनिटांमध्ये वांगी जी आहे तर ती अगदी मस्त शिजलेली आहे। तुम्हाला भाजीची ग्रेव्ही किती दाटसर हवी यानुसार तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करा। गरज वाटल्यास यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्या आणि आवडत असल्यास थोडासा गुळाचा खडा देखील यामध्ये घालू शकतात। भरपूर सारी कोथिंबीर घाला, 5 मिनिटं उकळी काढा आणि आपली चमचमीत भरलेली वांगी तयार झालेली आहेत। ही भरलेली वांगी बनवायला अतिशय सोपी आहेत, यासाठी कोणतंही वाटण तयार करावं लागत नाही
किंवा कांदा लसूण टोमॅटो याचा कसलाही वापर यामध्ये आपण केलेला नाही। तरी देखील ही भरलेली वांगी अतिशय चविष्ट लागतात आणि छान दाटसर देखील होतात। तर मग या नवीन पद्धतीने बिना कांदा लसणाची ही भरलेली वांगी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा।